नामदार आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आरओ प्लांट व वॉटर एटीएमचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 5 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आले आहे. नामदार आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने बाजार समितीचे संचालक धर्मशेठ बागरेचा, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राहुल विगे यांनी या कामासाठी आर्थिक मदत केली आहे. तसेच या प्लांट व वॉटर एटीएमच्या देखभालीसाठी बाजार समितीच्या आर्थिक नियोजनात करावे अशी सूचना नामदार आशुतोष काळे यांनी यावेळी केली. तरी आता ती स्कीम किंवा ते घोषणा केलेली असेल ती लागू असेल तर निश्चितपणे त्या अनुदानासाठी आपण प्रयत्न करू आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं वाढेल, आपली जमीन कशी वाढेल, आपली व्यवस्था शेतकऱ्यांच्या सर्व मालाच्या खरेदी विक्रीसाठी कशी वाढेल यासाठी आपण प्रयत्न केले तर मार्केट आपलं वाढेल, पर्यायाने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, व्यापाऱ्यांचा व्यापार वाढेल, शहरामध्ये उद्योग व्यवसाय वाढतील, लोकांना नोकरीच्या संधी मिळतील, या सर्व गोष्टींचा फायदा त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण या ठिकाणी करूया. ज्या ज्या वेळेस आपली सर्वांची मदत लागेल, मार्गदर्शन लागेल, त्या त्यावेळेस आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मी येत राहील असं या ठिकाणी शब्द देतो. आपल्या धरमभाऊंनी आणि सुनील भाऊंनी आणि राहुलजी इगे यांनी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या मार्केट कमिटीमध्ये आरओ प्लांट आणि वॉटर फिल्टर आपल्या मार्केट कमिटीला दिलेलं आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. अशाच पद्धतीचं काम ते पुढच्याही काळामध्ये करतच, म्हणजे मागे गेले पुढे करतील याची खात्री आहे. त्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संबोधन झाले. नवीन आरओ प्लांट व वॉटर एटीएममुळे सर्व शेतकरी बांधवांना, व्यापारी तसेच कामगारांना यामुळे स्वच्छ व गार पाणी उपलब्ध झाले आहे, त्यामुळे सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे. या कार्यक्रमाला करमेर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक, नगरपालिकेचे माजी नगरसेवक तसेच बाजार समितीचे सर्व संचालक, व्यापारी, माथाडी कामगार, शेतकरी बांधव, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.